नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आता थंडी सुरू झाली आहे की नाही, मग आजचा व्हिडिओ स्पेशल थंडीसाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थंडीसाठी विंटर स्पेशल फूड कुठले आहेत, त्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत आणि त्याच्या रेसिपीज अशा गोष्टी बघणार आहोत. विंटर सुपरफूडमधला आजचा आपला भाग तिसरा आहे. पहिले दोन भाग तुम्ही बघितलेत का? बघितले नसतील तर जरूर बघा. त्या दोन व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. कारण थंडीमध्ये आपल्याला मुख्यत्वे करून जाणवणारे त्रास आहेत आपली स्किन, म्हणजे त्वचा रुक्ष होते, आपले केस रुक्ष होतात आणि गळतात. आपल्या आतड्यांमध्ये ड्रायनेस आल्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन आणि गॅसेसचा त्रास होतो. थंडीमध्ये वात वाढल्यामुळे आपले जॉईंट्स दुखतात आणि सर्दी, ताप, खोकला, कफ असे आजारही वाढलेले असतात. म्हणूनच या काही पदार्थांचा आपल्या आहारामध्ये पूर्वीपासून समावेश केलेला आहे. आता आपण तिसऱ्या सुपरफूडकडे येऊया. तिसरं सुपरफूड आहे बाजरी. तर जेव्हा जेव्हा थंडी सुरू होते त्या त्यावेळी प्रत्येक घरामध्ये तीळ लावलेली बाजरीची भाकरी, तिळाची चटणी, घरचं लोणी अशा गोष्टींचा आपल्या आहारामध्ये समावेश केला जातो. आणि बाजरी हा मिलेट्सचा प्रकार असल्यामुळे हा भरपूर पौष्टिकही आहे. ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत ज्याच्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो. बाजरी प्रकृतीने उष्ण आहे त्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते, शरीर उबदार ठेवण्यास मदत होते. थंडीमध्ये आपल्या शरीराला लागणारी ऊर्जाही आपल्याला बाजरीमधनं मिळते. याचबरोबर बाजरीचे इतरही छान छान फायदे आहेतच, जसं की शरीरामधलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं, बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो आणि मुख्य म्हणजे बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्नसुद्धा आहे, भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आहे आणि मुख्य म्हणजे मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस सारखे मिनरल्ससुद्धा आपल्याला यातनं मिळतात. आता बाजरीची भाकरी तर आपल्याला कशी करायची माहितीच आहे. तीळ लावलेली बाजरीची भाकरी ही घराघरात बनवली जाते. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाजरीचा एक स्पेशल पदार्थ बघूया, ज्याला बाजरीचा खिचडा असं म्हणतात आणि मराठवाड्यामध्ये मुख्यत्वे करून हा प्रकार बनवला जातो. तर त्याची रेसिपी आपण बनवूया. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही भाकरी किंवा बाजरीचा कुठलाही पदार्थ खाणार असाल त्या त्यावेळी त्याच्याबरोबर साजूक तुपाचा जरूर वापर करा किंवा ॲटलीस्ट घरचं लोणी तरी त्याच्यामध्ये घ्या. अर्धी वाटी बाजरी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. यात पाणी घालायचं आणि बाजरी अर्धा तास भिजत ठेवायची. आता ही बाजरी छान अर्धा तास भिजली आहे, यातलं पाणी आपण उठवून घेऊया. आता ही ओलसर बाजरी आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. ती जाडसर वाटायची कशी ती मी दाखवते. ही अशी जाडसरच आपल्याला वाटून घ्यायची आहे. 1 वाटी तांदूळ आणि 1/2 वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पाण्यातनं छान 3 वेळा धुवून घ्यायची आहे. ज्या वाटीनी बाजरी आणि डाळ तांदूळ मोजून घेतलेत त्याच वाटीनी आपण 5 वाट्या पाणी घालायचंय. पाण्याला जरा उकळी आली की त्याच्यामध्ये 2 चमचे तीळ घालायचे पांढरे. हा पोह्याचा चमचा वापरते मी. 1 चमचा कुटलेला लसूण घालायचा आहे. 1 छोटा चमचा हिंग घालायचा आहे. 1 छोटा चमचा हळद घालायची आहे आणि 3 छोटे चमचे तिखट घालायचे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. 2 चमचे जिरे घालायचे आणि 1.5 चमचा मीठ घालायचे. मीठ पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. आता हे सगळं छान घालून घ्यायचंय. मी आज आंबेमोहर तांदूळ वापरते. तुम्ही कुठला तांदूळ वापरता त्या प्रमाणात तुम्हाला पाणी कमी जास्त लागेल, पण मी हे 5 वाट्या पाणी घेतलंय. आता ह्याच्यामध्ये आपण धुवून ठेवलेले मुगाची डाळ आणि तांदूळ घालूया. बारीक वाटून ठेवलेली बाजरी घालूया. बाजरी उष्ण असते म्हणून आपण त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालूया. भरपूर कोथिंबीर घालायची आणि झाकण बंद करून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या.
गरम गरम बाजरीचा खिचडा तयार आहे. बाहेर गार गार आणि मस्त गरम गरम बाजरीचा खिचडा, अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. त्याच्यावर मस्त साजूक तूप घालायचं, छान भाजलेला पापड घ्यायचा आणि खिचडी एन्जॉय करायची. चला, थंडीच्या दिवसात घेतले जाणारे 3 विंटर सुपरफूड कुठले आहेत आणि त्याला विंटर सुपरफूड का म्हणतात हे आपण बघितलंच, आणि त्याचबरोबर आपण ह्याच्या छान छान रेसिपीज पण बघितल्या. त्याचबरोबर थंडीच्या दिवसात अजून कुठले कुठले पदार्थ आपण घेऊ शकतो बरं, तर ते पदार्थ आहेत लसणीची ताजी ताजी पात. ह्या लसणीच्या पातेची तुम्ही हिरवी चटणी बनवून ती जेवणामध्ये घेऊ शकता, किंवा तुम्ही ह्या लसणीच्या पात घालून थालीपीठसुद्धा बनवू शकता. दुसरं आहे तीळ. तीळसुद्धा प्रकृतीने उष्ण आहेत आणि तिळामध्ये जे तेल असतं त्यामुळे आपल्या शरीरामध्ये स्निग्धता निर्माण होते. तर ह्या तिळाचे आणि गुळाचे तुम्ही लाडूही बनवू शकता, किंवा तिळाची चटणी करून ठेवा आणि तुम्ही ती जेवणामध्ये घेऊ शकता. तसंच शेंगदाणे, शेंगदाण्याचीसुद्धा तुम्ही चटणी किंवा लाडू बनवू शकता आणि ते सुद्धा तुमच्या जेवणामध्ये इन्क्लूड करू शकता. तसंच तुमच्या जेवणामध्ये साजूक तूप, घरचं लोणी आणि ताकाचाही जरूर वापर करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल, तर असाच छान माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आणि छान छान हेल्दी रेसिपीज घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.